देव देश आणि धर्म यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करा असं आवाहन महेश व्यास यांनी टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला केलं. श्रीरामपूर तालुक्यातल्या टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर महेश व्यास प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की देव देश गोमाता रक्षण माता भगिनींचं रक्षण आणि धर्म यासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना प्रचंड मतांनी विजय करा, हिंदूंची एकजूट दाखवा असं आवाहन व्यास यांनी यावेळी केलं. टाकळीभान हे माझं तसं माहेर गाव आहे आणि त्यामुळे अचानक जेव्हा टाकळीभान करायला कळालं की व्यास महाराज सभेला येणार आहे तर अनेकांच्या भुवया उंचवल्या असाव्यात. कारण की माझ्या जीवनात मध्ये राजकीय व्यासपीठावर मी आतापर्यंत कधीच गेलो नाही आणि टाकळीभानची ही पहिली सभा आहे की मी राजकीय व्यासपीठावर आलो. अनेक लोक विचार करत असतील की संत महंतांनी याच्यात कशाला पडायचं बरं, पण जेव्हा माझ्यासारखा माणूस या राजकारणाच्या मंचावर येतो म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय येणार नाही आणि ते कारणही तितक्या ताकदीचं असलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी अनुवादात म्हटलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे धर्माचं पालन करणं हे आपल्या सर्वांचं कार्य आहे, धर्म सांगणं हे साधू संतांचं कार्य आहे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्म बुडू लागतो, जेव्हा जेव्हा समाजामध्ये अत्याचार वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेत असतात असं आपण अनेक वेळा कथांमध्ये ऐकलं असावं. आणि आपल्या रक्षणाकरता भगवान अवतरित होतात आणि धर्माची स्थापना करतात. अनेक वेळी कथांमधून आपण हे ऐकत असतो. यजुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, वयम राष्ट्रे जाणूयाम पुरोहिता. मी आज या ठिकाणी या करता आलेलो आहे की आता आपल्याला या धर्म जागरणाची खूप मोठी आवश्यकता निर्माण झालेली आहे. बंधूंनो, एक वाक्य आपल्या हृदयावर कोरून ठेवा, अभिनय नाही तो कमी नाही. आणि म्हणून आमच्या सरक्याला संत महंतांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रकटपणे हिंदुत्वाच्या जिव्हाळ्याचा विषय मांडायला सुरुवात केली. खरं आम्हाला धोका कळालाय. आज आम्ही कथा कीर्तन करतो, जर आपण जागृत झालो नाही तर कथा कीर्तन सुद्धा करता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हिंदू सहिष्णु हिंदू सहिष्णु हिंदू सहिष्णु म्हणजे काय झालं? एखाद्याने आपल्या गावावर मारले की दुसरं गाव पुढे करावं. अशा प्रकारचं सहिष्णुत्व ना तो भगवान राम को मान्य है, ना भगवान कृष्ण को मान्य है, ना भगवान परशुराम को मान्य है, ना भगवान पंढरीनाथ को मान्य है, ना भगवती भवानी को मान्य है. आपण विचार करत असाल की सागर भैयांच्या करता महाराज आले म्हणत, सागर भैया का हवा. आता मी जेव्हा प्रत्यक्ष उतरलो तेव्हा मला आज सागर भैया खूप कोण आले, काय करता महाराज, काय खरं महाराज, सागर भैयांचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहे का महाराज?
मी त्यांना म्हटलं, मी या हिंदू संस्कृतीतलं आहे जिथे देवर्षी नारदांनी वाल्याचा वाल्मिकी केला. मी त्या देवर्षी नारदांच्या परंपरातल्या बंधूंनो. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग, कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू पठारे यांच्यासह हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अपक्ष उमेदवार सागर बेग यांचे भव्य स्वागत टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की तरुणांनी व्यसनाधीन होऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. घरातील कर्तापुरुष व्यसनाधीन असेल तर कुटुंबाचा नाश होतो, त्यामुळे व्यसन करू नका. तसेच मी राजकारणासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी राजकारणात आलोय. आपला धर्म टिकवायचा असेल तर हिंदुत्ववादी मतदारांनी मला मतदान करा, असं जाहीर आवाहन यावेळी सागर बेग यांनी केलंय. रामचंद्र की छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय श्रीराम जय जय श्रीराम. आज आपण आपल्या टाकणीबांधमध्ये सर्व तरुण व सर्व हिंदू मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल पहिले मी सर्वांचं आवाहन मानतो. आणि आज आपण सर्वांनी जो सभेचं आयोजन केला, मला वाटलं नव्हतं, मला खूप लोकांचे फोन आले का टाकळी बांधवाले तुमच्यावर काही नाराज आहे, वेगळे वेगळे प्रकारचे फोन आले, तुम्ही ह्या माणसाला जवळ करू नका, त्या माणसाला लांब करा, समाज खूप आपल्यावर टाकळी बांधचा नाराज आहे. जर नाराज झाल्यावर एवढं जमत असाल तर खूप खुश होऊ नका असं ना म्हणतात. कुठंतरी आपल्या हिंदू एकत्र झालेला आहे हा समाजाला दिसतोय. आणि आता अनेक तरांचे, जसं महाराजांनी सांगितलं, अनेक तरांचे राजकारणीय नॅरेटिव्ह सेट करायचं काम झालंय, चालू झालंय. तर 20 तारखेपर्यंत आपल्याला मी विनंती करतो, फक्त 20 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना शांत राहून मतदान घडून घ्यायचंय. त्याच्यानंतर सर्व आपल्या ताब्यात आहे. आज इथं व्यासजी महाराज आलेत, महितजी व्यासजी महाराज. त्याच्या पहिले आम्ही बेलापूरमध्ये, तसंच श्रीरामपूरमध्ये महाराज साहेब माझं वातावरण असंच खराब केलं का, व्यापारी लोकांना सांगण्यात येत होतो का, व्यापारी लोकांना हे जर निवडून आले आता एवढा त्रास होईल तर पुढे किती त्रास होईल, अशी आमची अनेक चर्चा झाली. व्यापारींना त्रास देणार, पण आमच्या व्यापारी लोकांशी माझं बोलणं झालं तर म्हणे आम्ही तर असं काही बोललो नाही, तरी हे सगळं चालू आहे. मग आपल्या सर्वात पहिले बेलापूरकरच्या लोकांनी ठरवलं, पहिला पाठिंबा व्यापारीचा देऊन टाकू. आणि हा सर्व आपल्या मागे एक आशीर्वाद आहे. जसे महाराज आता आले, आम्ही महाराजांच्या गावामध्ये एक रॅली केली, सर्व ठिकाणी प्रचार रॅली घराघरावर भेट देत होतो, तर तिथल्या पूर्ण आपल्या मारवाडी समाजाने मोठ्या संख्येने माझं स्वागत तर केलंच, पण इतक्या लोकांनी माझी ओवाळणी केली तिथं. आणि तिथले सर्व लोक महाराज साहेबांना माहिती आहे का, ते म्हणले इथं असं पहिल्यांदा घडलं का कुठला राजकीय माणूस आला आणि आमच्या घरातल्या महिला येऊन त्याला ओवाळताय, असं पहिल्यांदा झालंय. आणि कुठंतरी आपल्या मागं साधू संतांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्व हे घडतंय. इतकी शक्ती आपल्या मागं लागली, एक शक्ती अशी मागं लागली आहे का आपलं नाव कसं खराब करता येईल, यांना बदनाम कसं करता येईल, पण एक शक्ती आपल्या मागं अशी आहे साधू संतांची
का कितीही शक्ती आपल्या मागे आपलं नाव खराब करायच्या मागे लागत असेल तर एकच शक्ती सर्वांना वाजी पडते आपला आशीर्वाद. अनेक लोकांना आता रात्री झोप येणार नाही. महिती व्यास महाराज सागर सोबत मंचावर आले कसे? अनेकांना प्रश्नच पडणार आहे आता का हे झालं कसं. काही दिवसापूर्वी आता 8-10 दिवसापूर्वी 5-7 दिवस झाले असाल आपले गुरुवर्य गोविंदगिरीजी महाराज आपल्या श्रीरामपूरमध्ये आले होते. बेलापूरमध्ये मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो तर तिथं ओगले पण या इलेक्शनमध्ये आता उभे ते पण आलते. तर महाराजांनी कुणाचं समर्थन केलं नाही का कुणाला मतदान केलं पाहिजे असं कुणाला कधीही सांगितलं नाही आणि ते सांगणार पण नाही. पण आम्ही तिथं दोघं समोर बसलो होतो महाराज साहेब आपणही तिथं होतो. तर महाराजांनी आपल्या बोलण्याची सुरुवात केल्या केल्या पहिले सांगितलं का मतदान करताना आपण सर्वांनी 100% मतदान केलं पाहिजे. आणि मतदान कुणाला केलं पाहिजे का जो गौ रक्षण करतो, जो आपल्या आया बहिणीचं रक्षण करतो, जो वोट बोर्डाविरुद्ध बोलतो अशा माणसाला मतदान करा. आता मी तर तिथं बसलो होतो तो ओगले उठून निघून गेला चालू कार्यक्रमामध्ये निघून गेला. त्याला माहित आहे हे सर्व तो कधीही करू शकत नाही. का करू शकत नाही? एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, श्रीरामपूर.